सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ आप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण ब्रिजकोच दोन हजार बावीस तेवीस सेतू अभ्यासक्रम दोन हजार बावीस तेवीस विषय मराठी इयत्ता आठवी पूर्व चाचणी जी आहे ती उत्तरासहित आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मध्ये स्किप करणे ही आपणास विनंती त्याबरोबरच आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओबाबत थेट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ब्रिज कोच दोन हजार बावीस तेवीस विषय मराठी इयत्ता आठवी पूर्व चाचणी उत्तरासहित तो अभ्यासक्रम पूर्व चाचणी इयत्ता आठवी वीस पुढील दिलेला परिच्छेद वाच व प्रशिक्ष प्रश्नांची उत्तरे लिहि दोन माकाला हा प्रश्न आहे परिच्छेद आपल्या समोर बाळांनो प्रश्न आहे उतरत आलेली म्हण ओळखा तर बघा बाळांनो सेकंडास लाईन आहे तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाठीला अडकवलेल्या सॅकमध्ये पाण्याची बाटली आहे ती हसली आणि म्हणाली काखेत कळसानी गावाला वळसा तर उतारात आलेली जी म्हण आहे ती आहे काखेत कळसानी गावाला वळसा एक मार्काला हा प्रश्न आहे पुढे जाऊया आपण आ उतार्यातील निवेदन स्त्रीचे आहे की पुरुषाचे आता बघा आपण जेव्हा उतारा वाचायला घेऊ हो बाळांनो सुरुवातच बघा आता कुठे दिवस वर यायला लागला होता तिच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये ती पाण्याची बाटली शोधू लागली तर तिच्या आणि ती या दोन शब्दांवर आपल्याला कळतं की ही जे हा हे जे काही निवेदन आहे परिच्छेदामध्ये ते स्त्रीचं आहे तर पुरुषाचे नाही उत्तर येणार ना आहे स्त्रीचं उत्तरातील निवेदन हे स्त्रीचे आहे एक मार्काला प्रश्न असेल पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरशील खरं सांगशील का आता या ठिकाणी तुमचा प्रश्नचिन्ह येणार आहे कारण हा प्रश्न आहे एक मार्काला प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन आपलाच आपल्याशी जो संवाद चालतो त्यास आत्मसंवाद असे म्हणतात पर्याय क्रमांक ब हा बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार बघूया पुढील इंग्रजी शब्दाचे मराठीतील प्रतिशब्द लिही इमोजी म्हणजे भाव मुद्रा आणि आंतरजाल या ठिकाणी इंटरनेट येणं आवश्यक होतं तर त्याचं जे मराठीतील प्रतिशब्द आहे तो म्हणजे आंतरजाल किंवा महाजाल दोन मार्काला हा प्रश्न आहे बघा पुढे जाऊया ये पाचवी येत प्रश्न आहे सॉरी पुढील शब्दांचे सामान्य रूप लिही दोन मार्काला प्रश्न आहे हो बघा सामान्य रूप गावालाच सामान्य रूप येणार आहे गावा मूळ शब्द आहे गाव आणि प्रत्यय आहे ला पावसाचा शब्द आहे त्यात मूळ शब्द आहे सॉरी सामान्य रूप आहे पावसा मूळ शब्द आहे पाऊस आणि प्रत्यय आहे त शब्दाचा शेवटी कर हा प्रत्यय लावून कोणतेही दोन शब्द तयार करून लिही बघा शब्दाचं शेवट शेवटी शेवटी तर सोयीस्कर भास्कर प्रभाकर दिनकर तर असे शब्द तुम्हाला बनवायचे कोणतेही दोन तुम्ही लिहू शकता दोन मार्काला हा प्रश्न आहे बांधू पुढील क्रियाविशेषण वापरून वाक्य तयार कर हळूहळू रस्त्यावरून बैलगाडी हळूहळू चालली होती नेहमी गोर गरिबांना नेहमी मदत करावी पुढील प्रश्न आहे ई खालील वाक्यात कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिही दोन मार्कला हा प्रश्न आहे बघा पर्याय आहेत बाप रे हा आई ग अबब तर पहिला रिका म्हणजे काय येणार आहे अबब केवढा मोठा देवमासा दोन नंबर आहा हा किती सुंदर इंद्रधनुष क्षेत्र प्रकारे हे केवळ प्रयोगी शब्द आपल्याला रिकामेगी भरावायचे आहेत पुढील शब्दाचे दोन वेगवेगळे वेग वे अर्थ लिह मान मानचाच अर्थ आहे आदर आदर आणि स्वाभिमान हे दोन वेगवेगळे वे वे अर्थ आहेत मान या शब्दाचे दोन मार्काला हा प्रश्न तर बाळ्याण्णव पुढे जाऊया आपण माणूस व झाड एकमेकांशी बोलत आहे अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद थोडक्यात लिहायचा आहे चार मार्काला प्रश्न आहे बाळानो हा माणूस आणि झाड एकमेकांशी बोलत आहेत असा संवाद आपल्याला तयार करावायचा आहे तर उदाहरण दाखल आपण एक संवाद तुमच्यासमोर येत आहोत बघूया माणूस त्याच्या जागेतील आंब्याचं झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन येतो त्यावेळेला झाड काय म्हणतो बघा थांब मित्रा मला तू तो तोडू नकोस माणूस का नको तोडू मला या ठिकाणी प्रशस्त खोली बांधायची आहे झाड आज जर तुम्ही आमची कत्तल केली तर पुढील पिढीला ऑक्सिजन कुठे मिळेल पाऊस कसा पडेल याचा विचार केलात का तुझ्या बाबांनी पंचवीस वर्षापासून मला जोपासले आहे मी कित्येक वर्ष तुम्हाला फळे दिली शुद्ध हवा दिली सावली दिली तुला आईसारखी माया दिली तू हे सगळं विसरलास का माणूस नाही मित्रा मी कसं विसरेन तुझ्या अंगाखांद्यावर मी लहानाचा मोठा झालो आज वेळीच तू माझे डोळे उघडलेस आज खूप मोठी चूक माझ्या हातून घडली असती मीही तुझी काळजी घेईन कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तर अशा प्रकारे हा झाड आणि माणूस यातील हा संवाद अयभनं अशा प्रकारे तुम्हाला संवाद लिहिणं आवश्यक आहे चार मार्क आहेत त्या प्रश्नासाठी तर अशा प्रकारे आपली इयत्ता आठवी विषय मराठी पूर्व चाचणी जी आहे ती या ठिकाणी संपलेली आहे अपेक्षा करतो तुम्हाला चाचणी चांगल्या प्रकारे समजली असेल आपल्या मित्रांना आपल्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करायला लाईक करायला विसरू नका त्याबरोबरच चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद